नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार भारतीय हवामान हो खात्याने प्रसिद्ध केलेल्या समोरील ताज्या इमेजनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असून पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर उत्तराखंड लद्दाख या राज्यांमध्ये बर्फवृष्टी संकुल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात खास करून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती आज निर्माण होईल अशी शक्यता आहे संभाव्य बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दक्षिण टोकाला पावसाची परिस्थिती निर्माण होईल परंतु तिचा फारसा प्रभाव निर्माण होईल अशी शक्यता सध्या वाटत नाही भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या समोरच्या इमेजनुसार केरळ तामिळनाडूमध्ये ढगाळ परिस्थिती आहे किनारपट्टी भागात अरबी समुद्राच्या केरळ ते जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज देखील गारपिटीची शक्यता आहे समोरील इमेजचं निरीक्षण केलं असतात आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रश्न निर्माण झाली आहे मध्य प्रदेश राजस्थानचा पूर्वेकडील भाग आणि उत्तर प्रदेशच्या दक्षिणी भाग यामध्ये थोडी पावसाचे प्रश्न निर्माण झाली आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय असून त्याचाही प्रभाव उत्तर भारतात तयार झाला आहे केरळ ते जवळपास पणजीपर्यंत किनारपट्टी भागात पावसाची परिस्थिती आज आहे नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसक्रात तयार होईल अशी ही शक्यता आपल्याला या इमेजमध्ये दिसते आहे हीच बाब आपण दहा तारखेला बघितली दहा तारखेला देखील आपल्याला थोडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा, खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सांगली कोल्हापूर या भागात थोडं पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे त्याच भागात अकरा तारखेलाही पावसाचं वातावरण राहील अशी शक्यता आहे बारा तारखेला मात्र पावसाचं वातावरण कमी होईल आणि त्यानंतर पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण वाऱ्यांची स्थिती बघितली तर बंगालच्या उपसागरामध्ये चीनच्या समुद्रातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे कमीदाबाचे क्षेत्र किंवा चक्राकार स्थिती निर्माण होत आहेत एकापटी एक चक्राकार स्थितीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असून पूर्वेकडून पश्चिमेला दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे त्याच वेळेस डब्ल्यू डीचं वातावरण अधूनमधून उत्तर भारतात तयार होतंय एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरात देखील एकापाठी एक कमीदाब निर्माण होत आहेत परंतु दोन्ही कमजोर आहेत सध्या या दोन्ही सिस्टममध्ये थोडी कमजोर परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे आपण समोरील इमेज बघण्यासारखी आहे एकाच वेळेस आपल्याला कंबोडियाजवळ एक कमीदाब तर दुसरा बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होताना दिसतो आहे म्हणजे कमीदाबाची नवीन शृंखला तयार होताना या ठिकाणी दिसते आहे अजूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत पावसाचं वतरून राहणार नाही मात्र अठरा तारखेला पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन हलक्या पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी प्राथमिक शक्यता आहे बंगालच्या उपचग्रात तयार होत असलेल्या चक्राकार स्थितीचा प्रभाव पंधरा ते सोळा तारखेच्या दरम्यान कमी होईल त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव दक्षिण भारतावर किंवा एकूणच भारतावर पडणार नाही सतरा तारखेला देखील त्याचा फारसा प्रभाव असणार नाही परंतु एकूणच वाऱ्यांची दिशा ही नवीन डब्ल्यू डीमुळे सतरा तारखेला महाराष्ट्रावर उत्तरेकडून असेल आणि त्यामुळे थोडी थंडीचं प्रमाण जाणवण्याची शक्यता आहे अठरा तारखेला ही केवळ डब्ल्यू डीमुळेच महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून पावसाचं तर तयार होईल आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्या दरम्यान केरळ ते जवळपास रत्नागिरीपर्यंत ढगाळ बसली किनारपट्टी भागात तयार होईल आणि त्यातून हलक्या पावसाची शक्यताही निर्माण होईल अशी शक्यता आहे आज दिवसभरामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक औरंगाबाद अहमदनगर बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची बसी निर्माण होईल अशी एक प्राथमिक शक्यता निर्माण झाली आहे आतापर्यंत आपण हे पावसाचं वातोरण बघू शकता यामध्ये खास करून नाशिक औरंगाबादचा उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भाग मालेगाव चाळीसगाव धुळे जळगाव नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांमध्ये नाशिकपर्यंत पावसाचं वातावरण आजही तयार होईल काही काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे दुपारनंतर हे वातावरण थोडे प्रमाणात अहमदनगरच्या उत्तरेला औरंगाबाद जालना पीडपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे परंतु त्याचा फारसा प्रभाव त्यावेळेस असणार नाही समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दरम्यान दहा तारखेला थोडं पावसाचं धोरण तयार होईल अशी शक्यता आहे अकरा तारखेला ही ढगाळ परिस्थिती सांगली सोलापूर सातारा या भागात तयार होईल अशी शक्यता आहे बारा तारखेपासून मात्र पावसाचं धोरण कमी होईल बारा तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना फारसा पावसाचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रात दिसणार नाही समोरील लिमेजचं निरीक्षण केलं तर आपण बघू शकता सतरा तारखेला संपूर्ण किनारपट्टी भागात केरळपासून तर मुंबईपर्यंत ढगाळ परिस्थिती निर्माण होणारे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे भूभागावर आल्यामुळे ही संपूर्ण प्रकार घडणार आहे त्यातून फारशी पावशी परिस्थिती निर्माण होणार नाही परंतु ढगाळ परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे अठरा तारखेला मात्र प्रत्यक्ष पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अशी शक्यता आहे पुढील अंदाज आहे त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे तरी देखील त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरजा